परवाच एका लहान मुलाला मी विचारलं, काय बाळा कितवीत आहेस? तो काय ते के जी वगैरे म्हणाला. म्हणजे हल्ली पोरं शाळेत वजनावर घेतात हे मला माहितीच नाही. शालेय जीवनामध्ये गणित, भाषा, इतिहास, भूगोल, ड्रॉइंग आणि व्यायाम हे षड्रिपू. त्यातला गणित हा बलाढ्य. आमच्या भूगोलाच्या पुस्तकात, भूगोलाच्या बरं का, राजाबाई टावर आणि वसईचा पूल हे एकच चित्र खाली निर्णया मजकूर म्हणजे असा राजाबाई टावर असा आडवा केला. ते बाबा मारणार का रे चंदू? खबरदार काय मारली जाल पुढे चिंधळ्या उडविद आई आई ओ आया रथचक्र उद्धरू दे श्रुती शास्त्रज्ञा महारथा कुलजा साधुन हाणी आरीला पाहती अधृता युध व्यथा कुलजा रामा 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 लघोत्तमा रामा. काय मजा. खरच काय मजा. वा वा. पुल देशपांडे एक नाव, तेच त्यांचं विशेषण, तीच त्यांची पदवी आणि तीच त्यांची बिरुदावली. तसं तर त्यांना कुणी पीएल म्हणतात, कुणी भाई म्हणतात, तर कुणी नुसतंच पुलं. पण खरं तर ते आपले सर्व रसिकांचे पु ल देशपांडेच. स्वतः प्रत्येक गोष्टीचा मनापासून आनंद घेत, रसिकांवर आनंदाची मुक्तपणे उधळण करणारं पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे एक अजोड बहुरंगी व्यक्तिमत्व. त्यांच्या या अनमोल देणगीनं समृद्ध झालेला प्रत्येक मराठी माणूस त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञच राहील. पुढला जन्म मिळाला तो कोणा? मी म्हणा मला मराठी माणसाचा जन्म दे, कारण मला इथे इतकं मिळालेलं आहे. एक संत वाङ्मयाची अखंड परंपरा मिळालेली आहे, शाहिरी वाङ्मयाची मिळालेली आहे, त्याच्यानंतर चांगले चांगले कवी गडकरांच्यासारखा प्रतिभावान मला अत्यंत जवळचा माझा निकटचा कोणी नातलं काय असं वाटावं अशी भावना निर्माण झाली आहे. केशवसुतांच्यासारखा बंडखोर कवी मिळालेला आहे. बालकवींच्यासारखा निसर्गाकडे आमचे डोळे वळवणारा पहिला कवी मिळालेला आहे. अशा कितीतरी श्रीमंतीच्या गोष्टी मिळालेल्या आहेत. संगीत हे तर माझं, मी एकदा सांगितलं होतं की माय फर्स्ट लव्ह इज म्युझिक. माझ्या ढवळ्या जरा निघा ना जाऊ द्या गाड्या.
बेतो पानी बेतवलोनी हवा शहर की सुंदर बेतो पानी बेतवलोनी हवा शहर की सुंदर तिथे मोकळा मास साठे वारा बघबे बंद तिथे मोकळा मास साठे वारा बघबे बंद गौतोंदळा मका हरभरा करारला चौकडे गौतोंदळा करारला चौकडे सरसर गोपण फिरवित हाती घालून हिरवे सुडे हाती घालून हिरवे सुडे भिकुनाची पोर ठेव भिकुनाची पोर ज्वारीचा जोर रोम रोमा रोम रोमा निघाली 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 वाऱ्यावरची वरात निघाली वाऱ्यावरची वरात वाऱ्यावरची वरात निघाली वाऱ्यावरची वरात कडकड कडकड कशी कडाडे थाप टफावर धुंद कडकड कडकड कशी कडाडे थाप टफावर शिवरायाचा घुमे पवाडा भले भले शिवरायाचा घुमे पवाडा तुझे छातीचा बंद शिवरायाचा घुमे पवाडा तुझे छातीचा बंद आले किल्ल्याच्या पोटाला आले किल्ल्याच्या पोटाला पास करण्याचा बाजा केला आवाज महाराजाने घेतला आणि सुभेदार किल्ला घेऊन छान आला ऐका तुम्ही दादा दादा रे दिलदाजी ऐका तुम्ही दादा दादा रे दिलदाजी जिजाबाई धावत आली जिजाबाई धावत आली पालखी पाहिली पालखी पाहिली पालखी पाहिली अनमनात म्हणत्या कशी गर्व काही झाला सुबे दहाराला गर्व काही झाला सुबे दहाराला नायाला भेटाया आला नायाला भेटाया आला बाई पालखी पाशी आली बाईनं पडदा उघडला मुर्दा सुबेदाराचा पाहिला मुर्दा सुबेदाराचा पाहिला पाणी आलं डोळ्याला पाणी आलं डोळ्याला 27 किल्ल्यांत सुबेदार निघून शान गेला ऐका तुम्ही दादा ऐका तुम्ही दादा दादा रे दिलदाजी ऐका तुम्ही दादा दादा रे दिलदाजी शिवरायाचा घुमे पवाडा तुटे छातीचा बंद जाते तक जय हाते जाते तक जय हाते गवळणाते गवळणाते गोळी जाता देश कैसा छान माझ गेल ते हे वान कस हिरव हिरव रान कुठ नागवेले वान कसा पिकला गहू ग हरभरा तुम्ही असं म्हटलंय अपूर्वाई मध्ये की माणसाची घडण असंख्य चमत्कारी गोष्टींनी होते तुमची घडण नक्की कशाने झाली या कशा कशाने झाली कशा कशाने सांगणं अतिशय कठीण आहे संस्कार इतके झालेले आहेत की अमुक एका संस्काराने झालं असं सांगता येत नाही पण स्थूलमानाने आपण याबद्दल सांगू शकतो मी अशा घरात जन्माला आलो की जिथे लेखन वाचन ग्रंथ संगीत नाट्य याची आवडच होती म्हणजे आम्हाला लहानपणापासून कधी गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर परवानगी वगैरे घ्यावी लागत नसे अनाऊन्स करायचं मी चाललो आणि माझ्या बरोबरचे जे विद्यार्थी होते त्यांच्या घरच्या अडचणी मला माहिती आहेत त्यांनी कुठे जायचं काय करायचं ते परवानग्या घ्या वगैरे सरकारी पद्धत होती त्यांच्याकडे आम्ही त्या मानाने मुक्त वातावरणात वाढलो आणि त्याचे संस्कार झाले माझा लहानपणाचा सगळ्यात मोठा अनुभव तो आहे मला कधी अमुक काही करू नकोस असं सांगितलं नाही कारण वडिलांना कदाचित माहिती असेल की हे पुस्तक वाचू नकोस म्हटलं की नक्की जाऊन ते वाचणार का वाचायचं नाही ते परंतु कोणी हे अमकं करू नकोस तमकं करू नकोस असं केलं त्यामुळे माझ्या लिखाणामध्ये कुठे डोंट्स अशा येत नाहीत किंवा उपदेशही येत नाहीत हे आहे ते त्याचं वर्णन असतं त्याचा एक अनुभव असतो एवढंच त्या काळात प्रत्येक वर्गाला स्वतंत्र खोली स्वतंत्र मास्टर आष्टी चैन परवडण्यासारखी नव्हती पाचव्या जॉर्ज बादशाच्या कडक पहाऱ्याखाली एका तबेल्यावाजा जागेमध्ये आमची शाळा भरायची एका वर्गाला दोन दोन बाकडी पुरत असत भिंतीवरच बिगर इयत्ता पहिली इयत्ता दुसरी इयत्ता तिसरी इयत्ता वगैरे लिहिलेलं असायचं फक्त चौथीच्या वर्गाला स्वतंत्र ओसरी असायची आणि तिथे निराळे मास्तर हे तीन वर्ग जे होते आणि बिगरी धरली तर चार हे दामणे मास्तर एकटे हाकीत असत दामणे मास्तर म्हणजे असे चौफेर शिकवायचे चौफेर म्हणजे तोंडाने दुसऱ्या इयत्तेला हिशे हाताने पहिल्या वर्गातल्या कुठल्या तरी मुलाच्या विधात्याने केवळ शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावरून छडी उमटवण्याचा कार्यक्रम तेवढ्या तिसऱ्या इयत्तेला काहीतरी शुद्ध लेखन आणि हे चालू असताना एखाद्या मुलाने धरलेले अंगठे सोडले की बघतोय हा वाशा आणि मधूनच तपकीर ओढून ह्या सगळ्या क्रिया म्हणजे जोडी जोडीने चालायच्या बिगरी पहिली दुसरी तिसरी असे चारही वर्ग ते एका जबरदस्त तोंडाच्या सामर्थ्यावरती हाकत होते त्यांच्या बोलण्यातला कुठला भाग कुठल्या वर्गासाठी आहे हे आम्हाला शोधून काढावं लागेल
म्हणजे एका हौदाला हणम्या सोलून काढी दोन तोट्या आहेत त्यातली. अरे तुझ्या बापान दीर्घ काढली होती करे तिखटातली ती, हा ती रस्व 100 वेळा तिखट. एका तोटीतून जण्या पुढे हातकर पुढे तुम्ही पाट्या पाडा रे. हा गोंध्या कांदर त्याचा पाणी सोडले तर कावळे परकरात लपून काय खाती आहे. 35 मिनिटे तो डुक्कर काढवाशी बोलतोय बघतोय मी. हा 20 सेकंदात रिकामा होतो. दुसरा न सोडला रे रेड्या बर बर वाटो नाडी काय चोखतायस. हा बाप उपाशी घालतो का तुझा. तर 2 तास 45 मिनिटे अरे 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 हे शुद्ध लेखन काढलायस का हगलायस पाठीवर पुन्हा का. आज वागळ्यांचा विन्या काय नाही रे आला. हा कसा आगली काय नको झाला त्याच्या घरी आणायला. हा कुठले सगळे मर्तिकाला निघाले सारखे. तर तो हाऊद 2 तास 45 मिनिटे आणि 10 सेकंदात भरतो. त्या सगळ्या गुंत्यातून गणित घेणारा वर्ग गणित टिपून घ्यायचा. रेड्याला बरोबर आपल्याला हात मारली नेमकं काय. हात पुढे करायचं समन झालेला आरोपी त्या हातावर बजावून घेऊन काकेत घालून आपल्या जागेवर. कुणी अंगठे धरले 2-5 जण बाकावर उभे आहेत आणि कोणतरी मानाने कळवळून रडतोय. कोणी भिंतीकडे तोंड करून उभा केलेला आहे आणि बाकीची प्रजा भेदरलेल्या डोळ्यांनी या सुलतानाचे हुकूम पाळीत शेवटल्या घंटेची वाट बघत बसली आहे. कुठल्याही सर्वोदय माणसाचं अंतःकरण भरून यावं असं दृश्य असेल. दामले मास्टर चुकून सुद्धा आजारी पडत नसेल. सुदैवाने मला शिक्षक मिळाले तेही चांगले. म्हणजे ते दामले मास्टर वगैरे सोडून द्या ते कल्पनेतून निघालेले आहेत. परंतु सगळे मला प्रेमळ शिक्षक मिळाले. म्हणजे वास्तविक शाळा या गोष्टीबद्दल मला मनापासून फारसं प्रेम नव्हतं. किंबहुना माझ्या आणि माझ्या प्रगतीमध्ये शाळा आली असं शाह जे म्हणाले ते मलाही तसंच वाटतं. पण शिक्षक मात्र खरोखर चांगले मिळाले. काही काही माझे विषय कच्चे होते त्यातली एक गोष्ट सांगतो. गणित हा माझा अत्यंत नावडता विषय. गणिताचं माझं का बिनसलं होतं मला कळत नाही पण जमत नव्हतं. पण गणिताचे मास्तर अतिशय चांगले होते. ते झालं काय त्यावेळेला मी लहानपणीच पेटी वाजवत होतो आणि माझा कार्यक्रमाला बालगंधर्व अध्यक्ष होते आणि ते स्टेजवरती अध्यक्ष जरा मागे बसतात तसे मागे बसले होते आणि मी पुढे खाली बसून पेटी वाजवत होतो. काही ते 8-9 वर्षाचा असेल. तर वाजवता वाजवता ते उठले आपल्या अध्यक्षाच्या खुर्चीवरून आणि माझ्यासमोर येऊन बसले आणि मला अक्कल फारच. मी त्यांना सत्यवदेवचनाला वाजवून दाखवलं आणि ते मा त्या ऐकायला ऐकायला बसले. त्यांना ते तिथून ते ऑकवर्ड वाटत होतं की जवळ या मुलाच्या जाऊ अशा रीतीने आले ते. लक्षात आलं त्याच्या जवळ कोण येईल हळूच स्नान फिरून गेला असता अध्यक्ष. तर मला लक्षात आलं की यांना आवडतं आवडतं म्हटलं मी चेकाळलो होतो आणि त्यांना त्यांचंच गाणं वाजवून दाखवलं. तर दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेल्यावर माझे गणिताचे मास्तर म्हणाले पुरुषोत्तम तू बालगंधर्वाला मान हलवायला लावलीस ना आता गणिताचा पेपर कोरा दिलास तरी माझे 35 ठरलेले आहे तुला. साहित्य संगीत चित्रकला नाटक कोणत्याही कलेचा आविष्कार करण्यासाठी माणसाजवळ संवेदनाक्षम मन असायला हवं. प्रत्येक गोष्टीत त्याला रस वाटायला हवा आणि आपण जे अनुभवलं ते व्यक्त करण्याची कुवत असायला हवी. कला ही त्याच्या प्रकटनातून येते त्याचा स्वीकार जो करतो त्या अनुभवाच्या. मग तो प्रकटन करताना चित्रांनी करेल शब्दांनी करेल सुरांनी करेल ही प्रकटनं झाली. पण मुळातले अनुभव घेण्याची जी ओढ आहे ती भयंकर आहे. माझ्याबद्दल मला नेहमी वाटतं मी जत्रेत पोरं हिंडतात ना तसा हिंडलो. हलव्याच्या दुकानापुढे गेलो जादूवाल्याच्या दुकानापुढे गेलो त्यामुळे मला या जगामध्ये हिंडताना अनइंटरेस्टिंग असं काही असं कधी वाटलंच नाही. अरे ती पा तुमच्या फळाची
अरे ती पा तुमच्या कर्माचे फळ, अरे ती पा तुमच्या कर्माचे फळ, अरे ती पा तुमच्या कर्माचे फळ, अरे ती खबरदार खबरदार गरीबांना पैसे म्हणजे म्हणा तुम्ही म्हणजे खबरदार 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 गरीबांना पैसे म्हणजे ते करत ती पा तुमच्या गरीबांचे पैसे ठूक तुमच्या, अरे ठूक तुमच्या दिनगाने खबरदार खबरदार गरीबांना पळून श्रीमंत होणाऱ्या तुम्हा गरीब तुम्हा श्रीमंतांचा धिक्कार असतो. तुझी मालिक तुला मारील खबरदार. हे दहाणे शेरभर क्रांती क्रांती क्रांती. प्रत्येकाची समजूत पहिल्यांदा माझ्याकडे पाहून हा एक भोळा मनुष्य आहे ह्याला ऐकूया अशी होत असली पाहिजे. त्याच्याशिवाय बेरके आहे म्हटल्यानंतर सांगायला जर अशी माणसं काकू करतात नको हे भानगड नको. पण हा येडा हा ऐकेल आपलं, कारण मी ऐकतो अगदी भोळेपणाने ऐकतो. मी नाटकसुद्धा बघतो ना ते लहान मुलगा जसं नाटक बघेल तसं बघतो, गाण्याला जातो तर त्याच भावनेने जातो. म्हणजे सांगतो तुला आता नाटकात गेल्यानंतर ह्या संवादाने इथे काय साधलं मुक्त मग असं न करता माझ्या मनावर जे साधलेलं असेल तेच साधलं हे मला खात्री असते. त्यामुळे ॲनालिटिकल वगैरे हे मला कधी जमत नाही. मला पुष्कळला प्रश्न पडतो की एखादी कविता आपल्याला आवडली नाही हे सांगण्यासाठी माणसं 10-10 पानं लेख का लिहितात. आवडली नाही एका वाक्यामध्ये होऊ शकतं, आवडलं तसं सांगावं काय त्यातलं चांगलं वाटलं, त्याच्यातलं नाद चांगला वाटला, त्याच्यातली शब्दयोजना चांगली वाटली. आवडलं नाही हे सांगायला लोकांचा आणि आपला वेळ कशाला घालवायचा हे मला कळलं नाही. त्यामुळे मला जर समोरचा मनुष्य आवडला नाही तर मग त्याला कटवण्याच्या माझ्या युक्त्या आहेत. मला ॲक्टिंग थोडंसं असल्यामुळे मला झोप लागायला लागली आहे वगैरे असं करतो. आता मी बोलताना काही लोक जसे टेलिव्हिजन पडले झोप लागली आहे न दाखवता त्यांना लागलीही असेल काही सांगता येत नाही, पण ते मी गृहित धरून चालतो. त्यामुळे मला लोक पुष्कळ ऐकतो अहो काय काय ऐकवतात. प्रत्येक माणसाला ना मुळात आपली कहाणी ऐकावी कोणीतरी ह्याची ओढ असते. मनुष्य हा अनुभव सांगणारा प्राणी आहे. ही माणसालाच मिळालेली देणगी आहे, दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला मिळालेली नाही आहे ही देणगी. ती नुसती भूक लागली तर ओरडतील वगैरे, परंतु आमचं मालक अलीकडे काय वाह्यात झालं अरे पूर्वीसारखं राहिलं नाही वगैरे असलं काही कुत्रं काही आपल्या दुसऱ्या कुत्र्याशी बोलतं असं काय मला वाटत नाही. त्यामुळे सांगण्याची ओढ आहे आणि लोक काय काय सांगतात आम्हाला इंटरेस्ट आहे की नाही बघत आहेत. आपल्या मुलीचं लग्न कसं जमलं हे मला कशाला सांगायचं, पण तो सांगतो बिचारा बारीक सारीक त्याच्यातले डिटेल्स. मग गेलो त्या दिवशी ट्राम टॅक्सीचा संप होता वगैरे वगैरे वगैरे. तर ही हौस घर कसं बांधायचं म्हणजे ते महत्त्वाचंच असलं पाहिजे असं नाही. दरवेळेला काहीतरी राष्ट्रीय प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे असं नाही, साध्या साध्या गोष्टीबद्दल बोलतो. आज कोथिंबीरीची जोडी काय मस्त मिळाली, आता ह्याच्यात काय झालं याला काय नोबेल प्राईज मिळालं, पण ते त्याला तितकीच महत्त्वाची वाटते की कोथिंबीरीची जोडी आज किती चांगली मिळाली याच्याबद्दल तो त्या गड्डीबद्दल तासभर आपल्याशी बोलत बसतो. प्रत्येक माणूस हा अत्यंत एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तो कोण कधी कसा सापडेल हे सांगता येत नाही. अचानक भेटतात आणि मग गंमत येते त्याच्याकडे पाहताना. कुठच्याही माणसाची अरे गंमतच येते दरवेळेस नाही, कधी कधी तितकारा वाटतो रागही येतो हे सगळ्या बाकीच्याही भावना असतात. परंतु हा असं का वागतो असं कुतूहल असतं, मग त्याची चेष्टा करावी अशी वाटते, पण मारामारी करावी असं नाही वाटत कधी मला. पण तुमच्याशी माणसं खूप बोलतात का? मी जास्त बोलतो असं माझ्या वाटते आरोप आहे लोकांचा. माझी बायको तर म्हणते पीएल म्हणजे प्लीज लिसन असं आहे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. आई असं नका म्हणू हो, आम्ही सर्व रसिक आपले जास्तीत जास्त शब्द ऐकायला अगदी जीवाचे कान करून बसलो आहोत.